काय सामी मुडका वर काय भारतीय जनता पार्टी संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर आज बॅनर थोडं खाली महाराष्ट्रामध्ये जी महाभयानक परिस्थिती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आहे महाराष्ट्र हलाकीच्या परिस्थितीत या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जात असताना संभाजीनगर सारखा जिल्हा आणि इतर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे या कोरोनाच्या भयान परिस्थितीमधून जात आहेत। आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याच प्रकारची व्यवस्था शासनाकडून होत नाही, शासन अपयशी ठरलं आणि अशा अपयशी ठरलेल्या शासनाला मदत करण्याच्या भूमिकेतून भारतीय जनता पार्टी, अनेक सामाजिक संस्था, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल असे अनेक सामाजिक संस्था रस्त्यावर येऊन त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन काम करतात आणि हे काम करत असताना सातत्याने दिवस रात्र कोणाला व्हेंटिलेटर लागतंय, कोणाला ऑक्सिजन लागतंय, कोणाला बेड लागतंय, तर कोणाला इंजेक्शन लागतंय या भूमिकेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन सातत्याने 24 तास काम करत आहे आणि हे काम ज्यांच्या नेतृत्वात करत आहे ते माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात करत आहे। पण दळभद्री सरकारमधलं काही एक आमदार, बुलढाण्याचा एक आमदार, दळभद्री आमदार ज्याने खऱ्या अर्थाने ह्या बुटक्याने उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माहित नाहीये भारतीय जनता पार्टीचा इतिहास, त्याला माहित नाहीये भारतीय जनता पार्टीने महापुराच्या वेळेस, भारतीय जनता पार्टीने भूकंपाच्या वेळेस, भारतीय जनता पार्टीने जे जे प्राकृतिक संकट येतील त्या त्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सर्व शाखा, भारतीय जनता पार्टी बरोबर संलग्न असणाऱ्या सर्व संघटना रस्त्यावर येऊन लोकांची मदत आणि लोकांची सेवा केलेली आहे हे त्याला माहीत नाहीये। दोन दिवसात आमदार झालेल्या या मूर्ख आमदारानं खऱ्या अर्थानं उंटाचा मुका घेण्याचा जो प्रयत्न, असफल प्रयत्न त्यानं केला, त्याला या वेळेस खरं तर आम्ही त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे। परंतु आज जनता ज्या परिस्थितीत आहे, हा मराठवाडा खरं तर मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर आहे आणि या संभाजीनगरच्या खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील सर्व नागरिकांची अपेक्षा संभाजीनगरवर आहे आणि म्हणून संभाजीनगरमधला प्रत्येक कार्यकर्ता, तसाच महाराष्ट्रातला प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता सातत्यानं काम करतोय म्हणून त्याला बोलायलाही वेळ नाहीये, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यालाही बोलायला वेळ नाहीये। तुम्ही खोटे आरोप लावणं चालू आहे, केंद्र सरकारवर लावणं चालू आहे, विरोधी पक्ष नेत्यावर लावणं चालू आहे आणि खोटं धांदात खोटं अपयशी ठरलेले काही हे सरकार, अपयशी ठरलेल्या काही मंत्री आणि अपयशी ठरलेल्या काही आमदारांनी आपली ओरड आपल्या घरातूनच चालू केलेली आहे। पण रस्त्यावर भाजपचा कार्यकर्ता आणि कॅबिनमध्ये बसून टीका करणारी ही खरं तर शिवसेनेची म्हणता येणार नाही। या आमदारानं स्वतःची तर इज्जत घालवली पण पक्षाची पण इज्जत घालवली, याला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहे, आम्ही कधीही उत्तर देऊ शकतो। परंतु या वेळेस कोरोनाची पेशंट, कोरोनाचा रुग्ण आम्हाला प्राथमिक स्वरूपात पहिले आहे आणि त्यामुळे याला उत्तर याची जनता देणार आहे। याला बुलढाण्याची जनता नग्न केल्याशिवाय राहणार नाही आणि यानं विसरू नये की आपण कोणत्या दृष्टिकोनातून आज आपण बोललो। याला तर खरं तर माननीय उद्धव ठाकरेंनी याचा राजीनामा घेतला पाहिजे, तिथल्या विभागीय आयुक्तांनी याच्यावर बंदी आणली पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जोपर्यंत करणार नाही, आज कोरोनाचा काळ आहे म्हणून तुला प्रत्यक्ष येऊन उत्तर देणार नाही, परंतु तू ज्या पद्धतीने वागला त्या पद्धतीनं तिथली जनता बुलढाण्याची तुला उत्तर देईल। ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टी, याद राख, आज बोलले तू पण उद्या जर परत तू बोलला तर तुला बुलढाण्यात येऊन बुलढाण्याचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काळ लावल्याशिवाय राहिला नाही, गाढवावर धिंड काढल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आमच्या हातात काही बांगडा घातलेला नाहीये, आम्ही त्या याच्यात कार्यकर्ते, आम्ही अटल बिहारी वाजपेयीचे कार्यकर्ते, आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचे कार्यकर्ते, असं नेचे पेचे समजू नका आम्हाला, आम्ही त्या याच्यात तयार झालेलो कार्यकर्ते आहोत, राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहे आणि त्यामुळं वेळ आली की आम्ही तुम्हाला उत्तर बरोबर देऊ।
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।